नमस्कार, मी वृषाली भांबरे, आय न्यूज मध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मंजूर पाणी सर्वेक्षणासाठी 3.5 कोटी मंजूर करावेत. आमसभेत के एन अहिरे यांनी मांडला ठराव. उपस्थितांनी दिली ठरावाला मंजुरी. जुनी शिमळी येथे ज्योतिबा फुलेंची जयंती उत्साहात साजरी. सटाण्यात पान पोळीचा शुभारंभ. आपुलकी प्रतिष्ठानचा उपक्रम. आता बघूया सविस्तर वृत्त. बागलाण तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर वांजूर पाणी संघर्ष समिती मार्फत लढा देऊन सर्वेक्षण पूर्ण करून घेतले पाहिजे. असा ठराव आमसभेत आजच्या आज मांडला गेला पाहिजे अशी कळकळीची भूमिका प्राध्यापक के एन अहिरे यांनी मांडली. 7 एप्रिल रोजी झालेल्या आमसभेत पाणी प्रश्न चांगलाच पेटला. वांजूरपाडा प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी 3.5 कोटी रुपये मंजूर करावे असा ठराव मांडला. ही योजना पूर्णत्वास गेल्यास तालुक्याचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न तुर्तास सुटेल. या खर्चाला आमसभेने मंजुरी द्यावी व आमदार दीपिका चव्हाण यांनी हा ठराव मंत्रालयात संबंधित खात्याकडे सादर करावा अशी मागणी ब्राह्मणगाव येथील वांजूर पाणी संघर्ष समितीचे प्राध्यापक के एन अहिरे यांनी मांडताच उपस्थितांमधून ठरावाला हात उंच करून मान्यता देण्यात आली. प्रश्न म्हणजे काही तक्रारीचा नाही, परंतु आज या आमसभेने एक महत्त्वाचा ठराव करावा अशी विनंती करायला आलेलो आहे. आपल्या बागलाण तालुक्याचे आमदार, त्याचबरोबर माजी आमदार संजू नाना, आदरणीय रामचंद बापू, यशवंत बापू, डॉक्टर विलासदादा, सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, या ठिकाणी नारफार आणि वांजूर पाणी हा जो प्रश्न चाललेला आहे याच्याबाबत आपण बागलाणवासीय थोडे कमी सक्षम, कमी जाणकारमध्ये आपण गेलेलो आहोत. नेमका हा प्रकार काय आहे मी 5 ते 7 मिनिटात तुम्हाला समजून सांगतो. जे पाणी गुजरातकडे पळवलं जातं आहे, 1999 मध्ये डॉक्टर माधवराव चितळे यांचा, औरंगाबादचे डॉक्टर माधवराव चितळे यांनी एक अहवाल महाराष्ट्र शासनाला दिला आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी 1901 ते 1986 असं 86 वर्षाचं पर्जन्यमान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाला सांगितलं की 86 MSFT पाणी, TMC पाणी हे गुजरातकडे वाहून जातं, जे महाराष्ट्राच्या हक्काचं आहे. महाराष्ट्राच्या किंवा सुरगाण्याच्या पश्चिमेला जो केनचा डोंगर आहे त्याच्यामधून 5 नद्या ज्या प्रमुख आहेत, त्याच्यात नार, पार, अंबिका, औरंगा आणि मान, याच्यातून प्रचंड पाणी तिकडे अरबी समुद्रात वाहून जातं. आणि म्हणून वाजपेयी सरकारच्या काळात सुरेश प्रभूंनी या विषयाला चालना दिली होती. नारपारचं पाणी पश्चिम वाहिन्या, पूर्व वाहिन्या करून गिरणा, त्याचबरोबर मोसम आणि काही भाग तापी यांच्यामध्ये ते टाकावं आणि ह्या आपल्या कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव आणि धुळे जिल्हा, काही औरंगाबाद जिल्हा सुद्धा येतो, जळगाव जिल्हा येतो, याला ते पाणी मिळावं. परंतु हा 1999 चा डॉक्टर चितळे यांचा अहवाल स्वीकारल्यानंतर अनेक घडामोडी झाल्या. त्या घडामोडीतून आज आपल्या वाट्याला फक्त 35 TMC पाणी तिथं दाखवलं जात आहे. हा सरासर कसमाजे आणि नांदगाव तालुक्याच्या या आपल्या आम जनतेवर हा अन्याय आहे. गिरणाखोर हे त्रुटीचं खोर आहे. या त्रुटीच्या खोरामध्ये मांजरपाडा 1 हे प्रथम तर मंजूर झालं, परंतु ते गोदावरी खोऱ्याकडे वळवण्यात आलं. त्यावेळी आपण गप्प बसलो आणि आता त्याच वेळी आम्ही आंदोलन केलं, मांजरपाडा 2 हे आम्ही तुम्हाला देतो. हे अजितदादा पवारांनी सांगितलं त्यांच्या कॅबिनमध्ये आणि ठणकावून सांगितलं की मांजरपाडा 1 काम सुरू होण्याच्या वेळी तुम्हाला प्रशासकीय मंजुरी देऊ. अजूनही त्याला प्रशासकीय मंजुरी नाही. आणि म्हणून मग आम्ही मालेगावचे काही तरुण घेऊन मालेक विधायक संघर्ष समिती म्हणून वांजूरपाडा संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली गावोगावी जाऊन जनजागृती करायला लागलो, मागे उपोषण केलं. आता जी माहिती आपल्याला मिळते आहे की आपलं पाणी गुजरातकडे पळवलं जात आहे आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न
लोकप्रतिनिधींनी करण्याची गरज आहे. हे करत असताना तिकडे जीवा पांडू गावितने धमकी देऊन टाकली की मी गुजरातला पाणी जाऊ देणार नाही. आता दीपिका चव्हाण ताईंना सांगतो की तुम्ही आता स्पष्ट भूमिका घ्या, कारण की आपल्या हक्काचं पाणी हे पळवलं जाणार आहे. कसबा दे लामगाव तालुका हा बेचिराग होणार आहे हे खरं आम्ही तुम्हाला सांगायला आलेलो. आणि हे करत असताना या ठिकाणी आमच्याजवळ सगळे टोपू सीट्स आहेत. जर संकापूर पासून त्यांच्या डोंगरापासून जर डावा कॅनल काढला तर आपल्या बाक्षीच्या श्रीकांत रवंदा साहेबांना विनंती करतो की बाक्षी पर्यंत तसं नाही तर आसखेडा असं ते पाणी आपण घेऊन जाऊ शकतो, एवढं पाणी तिथं शिल्लक आहे. परंतु आकड्यांची सगळी खेळमेळ करून खोटे आकडे दाखवून हे पाणी पळवलं जात आहे. आजच्या ग्रामसभेत बापू हात जोडून विनंती, एक ठराव करा की गुजरातला जाणारं पाणी महाराष्ट्राच्या हक्काचं 86 TMC पाणी हे कसबादे नांदगाव आणि औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याला मिळायला पाहिजे हा ठराव होणं गरजेचं आहे. आणि जर याबाबत जर आपण काहीच भूमिका घेत नसाल तर पुढची पिढी माफ करणार नाही. एक काळ असा होता गिरणा दूध थोडी भरून वाहत होती, आराम वाहत होती, मौसम वाहत होती, कुठे आहे आज ते पाणी? आपलं कुठे जात नाही. इकडे काय खूप मोठ्या फॅक्टरी आहेत तर त्यांना उचललं जातं असं नाही. आणि म्हणून वांजू पाणी प्रकल्प काय आहे तेही समजून घेणं महत्वाचं आहे. नारपार आजच्या पेपरला तुम्ही बातमी वाचली असेल की नारपारसाठी शासनाने 350 कोटी सर्वे करायला मंजूर केले, 40,000 कोटीचं ते जरतरच्या गोष्टी आहेत. पण हा जो पण त्याच्यात आहे, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर आता अशी भाषा केली जात असेल तर आपल्या कसमादेच्या जनतेने या ठिकाणी जागृत राहिलं पाहिजे. हे पाणी आजच कशी यांना नारपारची आठवण झाली. हा प्रलंबित प्रकल्प आहे, नारपार होईल की नाही मी सुद्धा साशंक आहे. आदिवासी बांधवांनी मागच्या वेळी सर्वे करायला गेल्यानंतर 2 गाड्या जाळून टाकल्या होत्या, सुरेश प्रभूंनी आदेश दिले होते. असं असताना आमची जी मागणी आहे वांजूळ पाणी, वांजूळ पाणीचं पाणी जवळजवळ आपल्याला 3 गिरणा डॅम भरून म्हणजे 8 महिने गिरणा नदी आणि आरंभमध्ये सुद्धा ते पाणी टाकून आपल्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो, सटाराचा पाणी प्रश्न सुटू शकतो. परंतु आपण त्याच्यात अभ्यास पूर्ण जाऊन नाही राहिले. वांजूळ पाणीचं पाणी घेऊन जा असं जेपी गावितांचं म्हणणं आहे, पण घेऊन जाताना वरण बंधाऱ्यांनी घेऊन जा. आता जो त्यांनी लॉंग मार्च काढला होता किसान सभेच्या झेंड्याखाली, त्यावेळी त्यांची मागणी होती की पश्चिम वाहिनी या पूर्वेकडे वळवा आणि वळण बंधाऱ्याने पाणी घेऊन जा. कदाचित तिथं आज जी गडकरींची बातमी आहे, पत्रकार मित्रांनी याच्यावर गांभीर्याने दखल घ्यावी. गडकरींची जी बातमी आहे ही धुळफेख आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. नारपार होईल की नाही आम्ही साशंक आहोत. आदिवासी बांधवांच्या 40, 45, 50 वस्त्या वाड्या वस्त्या आणि त्यांची जमीन जाते आहे तो मोठा संघर्ष तिथं उभा राहून पाहतोय, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही. आपल्याला आपल्या हक्काचं पाणी जर वांजू पाणी मधून मिळत असेल तर या आमसभेने तो ठराव करावा आणि जवळजवळ आपलं 3 गिरणा डॅम भरले जातील एवढं पाणी 12 ते 14 TMC पाणी गिरणा आणि आरामखोऱ्यामध्ये आपण आणू शकतो. परंतु ते केव्हा? गावोगावी सभा घेऊन, गावोगावी आमसभेच्या ग्रामसभेच्या ठराव करून या शासनावर दबाव आणला पाहिजे. मध्ये एक नेत्याने जळगाव जिल्ह्याचा नामोल्लेख घेत नाही, एक नेत्याने असा घाट घातलेला होता की आपलं जे बिजासन शेंदवा त्या पट्ट्यातलं जे पाणी आहे ते सरळ तापी ब्रॅकेट मध्ये आणून पुन्हा तसं आणून बडगाव पाचोरा जामनेर आणि थोडा 40 गावचा भाग इकडे पाणी पळवायचं आणि सांगायचं की महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी आम्ही तुम्हाला एवढं दिलेलं आहे, म्हणजे गिरणा आराम आणि मौसम मोकळी ठेवायची हा घाट त्यांनी घातलेला. बहुमताने पास करा आनंदाने आम्ही सांगतो की आणि याच्या पुढे माझ्या बापूंनी आंदोलन केलं, यशवंत बापूही होते आमच्या बरोबर, विलासदादा सुद्धा होते. इथं पक्षीय राजकारण नाही, पाणी हाच पक्ष. पण आता 19 निवडणुका येत आहेत म्हणून आज गडकरींनी ही बातमी टाकलेली आहे असा आमचा ठाम आरोप आहे, हे पत्रकार मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे. आजच काय तुम्हाला या गोष्टी सुचत्या? आम्ही वांजूळ पाणी मागतोय, जे होणारे काम आहे त्याला तुम्ही चालना देत नाही. म्हणून आजच्या आमसभेमध्ये एक करा, वांजूळ पाणी प्रकल्पाच्या सर्वेसाठी शासनाने त्वरित मंजूर करायला 3.5 कोटी रुपये लागणार आहे. 450 कोटी मध्ये पाणी गिरणामध्ये येणार आहे, कमी पैशांमध्ये 35 किलोमीटर फक्त ठिकठिकाणी बोगदे आहेत सगळं सर्वे, पण शासकीय सर्वे झाला पाहिजे. आजच्या
आज सभेमध्ये नम्र विनंती की ठराव असा करा की वांजूळ पाणीच्या ह्याच्यासाठी 3.5 कोटी रुपये शासनाने त्वरित मंजूर करावा, त्याचा सर्वे करावा आणि प्रशासकीय मंजुरी द्यावी. नारपार बद्दल आम्हाला अडथळा आणायचा नाही, आम्ही उलट स्वागत करू, पण या विषयावर आता सगळ्यांनी जागरूक झालं पाहिजे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे अध्यक्षांचे आभार मानतो आणि थांबतो. जय जय महा. जुनी शेमळी येथे क्रांती सूर्य महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांची 191वी जयंती शेमळीत उत्साहात साजरी झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य मीना मोरे, पंचायत समिती सदस्य ज्योती आहिरे, मविप्र उपसभापती राघुनाना आहिरे, सरपंच ज्योती बच्छाव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी राघुनाना आहिरे, समता परिषदेचे अध्यक्ष सागर शेलार, आदर्श विद्यार्थिनी अबोली शेलार, रवींद्र बागुल यांनी महात्मा फुले यांच्याविषयी माहिती दिली. सायंकाळी गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. आय न्यूज साठी गणेश बागुल, जुनी शेमळी. सटाणा शहरातील भीषण पाणी टंचाई व गावाबाहेरून येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने सुभाष रोड नंबर 2 मध्ये पाणपोई सुरू करण्यात आली. शहरात पाणी टंचाई असल्याने पालिकेचे पिण्याचे पाणीही अत्यल्प झाले आहे. यामुळे बाजारासाठी येणारा विक्रेता अथवा ग्राहक यांना तीव्र उन्हाचा चटका बसतो. त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने आपुलकी फाउंडेशनने जुन्या भाजीपाला मंडीत सुभाष रोड नंबर 2 मध्ये पाणपोई सुरू केली. याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते रमेश पारख, वैभव सोनवणे, सलीम मंसुरी, भूषण पारख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकित पगार, गुलाब सोनवणे, गौरव गोसावी, सचिन सोनवणे, मुजम्मिल सय्यद, गौरव भामरे, योगेश चव्हाण आदींसह आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वांजूळ पाणी सर्वेक्षणासाठी 3.5 कोटी मंजूर करावेत. आमसभेत केएन आहिरे यांनी मांडला ठराव. उपस्थितांनी दिली ठरावाला मंजुरी. जुनी शेमळी येथे ज्योतिबा फुलेंची जयंती उत्साहात साजरी. सटाण्यात पाणपोईचा शुभारंभ. आपुलकी प्रतिष्ठानचा उपक्रम.